माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना घुले म्हणाले की आज शेवगावात 12 दिवस पाणी नाही, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न, भाजी विक्रेते गटारीवर बसून भाजी विकतायत, असा विकास करता का, अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली आहे.
राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश पाटील, शेवगाव।